नागपूरमध्ये मवियाची वज्रमूठ सभा पार पडली. सभेवेळी शिंदे भाजप गटावर जोरदार टीकाही करण्यात आली. वज्रमूठ सभेतून ठाकरे आपला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे ठाकरेंना धक्का बसला. तो धक्का काय, ठाकरेंचे आत काय नुकसान होईल, हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी घडामोड घडतीये. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. तर झालं असं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भाजपचं वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून नवीन प्रभाग रचना केली होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. अशातच शिंदे सरकारने ठाकरेंचा अजून एक निर्णय रद्द केला, तो म्हणजे शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा प्रभाग रचनेचा निर्णय फिरवला होता. शिंदे फडणवीस सरकारनं ही रचना बदलून पूर्वीचीच 227 वॉर्ड संख्या कायम ठेवली होती. याच विरोधात ठाकरे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि याचिका दाखल केली होती. आणि याच याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला असून यामुळं ठाकरे गटाला धक्का बसला. कारण ठाकरे गटाची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यानुसार आता मुंबई महापालिकेतील प्रभागाची संख्या 236 ऐवजी 227 राहील. कोर्टानं निर्णय देत असताना काय कारण सांगितलं जाणून घेऊयात. ठाकरे गटानं दिलेल्या याचिकेत काही तथ्य नसल्याचं कोर्टाचं मत आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती MW चंदवानी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.